नमस्कार, सुजन संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. बाळाला आहार चालू करताना सुरुवातीला देण्यासाठी भरपूर रेसिपीज आपण या चॅनलवर या अगोदर पाहिलेल्या आहेत. आज आपण अशीच एक चवदार आणि बाळाच्या वजन वाढीसाठी उत्तम अशी खीर बनवणार आहोत. व्हिडिओ चालू करण्याच्या पूर्वी एक विनंती, आपण आमच्या नवीन हस्तकौशल्य या कलाकुसरीच्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या आणि हा चॅनल जर आपल्याला आवडला तर त्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. हस्तकौशल्य या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारं बेल बटन दाबायला विसरू नका. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी या ठिकाणी हा साबुदाणा घेते. साबुदाणा दोन प्रकारचा मिळतो, एक हा बारीक साबू असतो आणि दुसरा थोडासा मोठा असतो. ते दोन्ही सारखे आहेत, पण हा बारीक साबुदाणा असतो तो अगदी छान मऊ शिजतो आणि त्याची खीरही अगदी क्रीमी व्हायला मदत होते, त्यामुळे मी मोठ्या साबूच्या ऐवजी हा लहान साबुदाणा घेते. या साबुदाण्याची खीर कुठल्याही प्रकारे दाताखाली येत नाही आणि अगदी 6-6.5 महिन्याचं बाळही ते व्यवस्थित खाऊ शकतं. तर मी आता हा बारीक साबुदाणा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी कोमट दूध घालून मी हे 15-20 मिनटं भिजवून घेणार आहे. साबुदाणा बाळाचे वजन वाढवण्यासाठी, हाडं बळकट करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. पचन सुधारण्यासाठी ही खीर बाळासाठी खूप चांगली आहे. बाळाची भूक वाढवण्यासाठी अगदी उत्तम आहे. आता 15-20 मिनटानंतर साबुदाणा भिजल्यानंतर आपण एका पॅनमध्ये दूध घालून घेऊया आणि ते दूध थोडंसं उकळून घेऊया. दूध व्यवस्थित उकळल्यानंतर आपण त्यामध्ये साबू घालणार आहोत. साबुदाणा हा कॅल्शियम, फॉलिक ॲसिड, आयर्न आणि व्हिटॅमिन केचा खूप चांगला स्रोत आहे. मी दुधामध्ये थोडंसं तूप घालते म्हणजे याला एक छान चव येईल. आता दूध थोडंसं घट्टसर होत आल्यानंतर मी त्याच्यामध्ये आपण 15-20 मिनटं भिजवून घेतलेला बारीक साबुदाणा घालून घेते आणि तो आपण शिजवून घेऊया. हा साबुदाणा अगदी लवकर शिजतो, त्यामुळे ही खीर अगदी 5-7 मिनटामध्ये व्यवस्थित तयार होते आणि अगदी मऊ छान याला एक टेक्स्चर येतं, त्यामुळे बाळालाही ते खायला आवडतं. आता आपलं साबुदाणा शिजत आलेला आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा ड्रायफ्रूट पावडर, थोडंसं केशर घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये खजूर किंवा छोटे छोटे केळीचे बारीक काप करून घालायचे असतील तर तेही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, किंवा मणुके बारीक करून जरी घालायचे असतील तरी त्यांनीही एक छान चव येते. आता ही खीर आपली शिजून तयार झालेली आहे. खीर शिजून पूर्ण झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये गूळ घालून घेते आणि थोडीशी जायफळ वेलची पूड. गूळ गरम असताना घालू नका, नाही तर दूध फाटण्याची शक्यता असते. खीर थोडीशी थंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गूळ घालूया. गुळाऐवजी तुम्हाला साखर हवी असेल तर तुम्ही साखरही घालू शकता, पण 1 वर्षाच्या आतील बाळाला जर ही खीर द्यायची असेल तर त्यावेळी बाळाला गूळ घालूनच ही खीर द्या. गुळामुळे याला एक छान रंगही येतो आणि चव तर अगदी उत्तम लागते. आता याच्यामध्ये मी किंचित जायफळ वेलची पूड घातली आणि आता ही खीर बाळाला सर्विंगसाठी तयार आहे. आपण पाहू शकतो ही किती मऊ शिजलेली आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे साबुदाणा जास्ती दिसत नाही. असा खमंग याचा गुळाचा, जायफळ वेलचीचा वास सुटलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन दूध टाकून याची कन्सिस्टन्सी थोडीशी ॲडजस्ट करू शकता, किंवा चवीसाठी आणखीन याच्यामध्ये तूप टाकूनही तुम्ही बाळाला हे सर्व करू शकता. अगदी छान मऊ आणि क्रीमी तयार झालेली आहे ही खीर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये आणखीनही खजूर, मणके किंवा एखादं फळ जर घालायचं असेल तर ते घालू शकता, त्यानेही याला छान चव येते. तर अशी खीर तयार करून तुम्ही तुमच्या बाळाला नक्की द्या. यासोबतच बाळाला देण्यासाठी आणखीनही भरपूर सारे पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ आपण या चॅनलवरती पाहू शकता. सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळासाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता, जसे की बाळाची हिवाळ्यात कशी काळजी घ्यायची, बाळाला बालगुटी देताना काय काळजी घ्यावी, लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी, लहान मुलांची बौद्धिक क्षमता कशी वाढवावी, नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी, लहान मुलांसाठी पौष्टिक आणि चवदार पदार्थांच्या पाककृती, उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, गरोदरपणात बाळाची आणि आईची कशी काळजी घ्यावी, यासारख्या भरपूर साऱ्या गोष्टींची माहिती आपण या चॅनलवरती जाणून घेऊ शकता, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारं बेल बटन दाबायला विसरू नका. तसेच या चॅनल संदर्भात आपल्या काही सूचना, कल्पना आणि प्रतिक्रिया असेल तर त्याही आम्हाला नक्की कळवा, त्या आमच्यासाठी कायमच मार्गदर्शक ठरतील.
यासोबतच आपण आमच्या सुजान संगोपन फेसबुक पेजलाही जॉईन होऊ शकता, लाईक करू शकता. धन्यवाद.